फक्त क्लिअर करायचं, क्लिअर नाही हे आम्हाला पहिल्यापासून नोंद मिळाली त्याच्या नात्याला निघतंय, चुलत्याला कुत्न्याला काक्याला, हे काय सांगितलं रे तुमच्या आम्हाला? हे सदुसष्ट पासून सतरा फतरा काय सांगता आता 1917 ते, हे आम्हाला आधीपासून माहिती, हे सगळे सोयरे त्याच्यात घ्यायचे. आमची मागणी सरसकट कुणबी, आमची मागणी हैदराबादचं गॅजेट मराठवाडा पूर्वीपासून कुणबी दी, ही मागणी आमची पूर्वीपासून, हीच मागणी पहिल्यापासून आम्ही तेच म्हणतो वारंवार. तुम्ही हेमतीत काय काढायला लागले कुल, म्हणजे तुम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणार 13 तारखेला, त्याच्यात नोंद न मिळालेल्या मराठ्याला आरक्षण मिळणार का हे मला आधी स्पष्ट सांगा, तरच अंमलबजावणी करायला करू नका. ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या आधारावर त्याच्या लग्नाच्या सोयरीकी जुळणाऱ्या परंपरेनुसार पूर्वीच्या पिढ्यांना पार गणगोतात होणाऱ्या सोयरीकी, ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्याच्या सोयरीची, म्हणजे मराठ्यांची नोंद नसली निघाली तरी ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या आधारावर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. नोंद नसली तरी, कारण नोंद निघाल्याला मराठा कुणबी आहे आणि त्याची सोयरीकी जुळकी त्याच्याशी, म्हणजे तो सुद्धा कुणबीच आहे. याचा अर्थ असा आहे फक्त त्याची नोंद निघाली नाही म्हणून याच्या नोंदीच्या आधारावर त्याला द्यायचं. अशी अंमलबजावणी तुम्हाला होणार असली तर करा, नसता अंमलबजावणी करून मराठ्यांची फसून पुन्हा मराठ्यांचा राग रोष अंगावर घेऊ नका. कसं मिळायचं ना ते आम्ही बघतो. तुम्हाला सरळ सांगतो, या 13 तारखेच्या शंभूराजे देसाई साहेब तुम्हाला हात जोडून सांगतो, आमची फसवणूक होता का म्हणा, आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, 13 जुलैच्या आत हैदराबादचं गॅजेट लागू झालं पाहिजे, मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी हे आरक्षण आहे. त्याचं कारण पण लगेच सांगतो, घटना आणि कायदा हे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आले. आम्ही 1884 पासून मराठवाड्यातले लोक आरक्षणाच्या म्हणजे ओबीसी नंतर आले, आधी आम्ही हे आधी समजून घ्या. आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका. आम्ही पंचायत थराला जाऊ शकतो, त्यांना आरक्षण असून जर ते पंचायत थराला जाणार असले तर आम्ही सुद्धा पंचायत थराला आमचा हक्काचं आरक्षण घेण्यासाठी जाऊ शकतो. मराठवाड्यातलं मराठ्यांचं गॅजेट 13 तारखेच्या आत लागू झालं पाहिजे, कारण आमचा 1884 पासून आहे, म्हणजे 200-150 वर्षापासून आम्ही आरक्षण आले. हे आत्ता आरक्षणात आले ओबीसी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. तुम्ही आम्हाला गेल्यात काढू नका, आमच्या लेकराचा वाटव करू नका. तुम्हाला जाहीरपणानं सांगतोय, हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लागू करा, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा. आम्ही सगळ्यांकडे वेळोवेळी दिलेलं आहे, जेवढे मंत्री आमच्याकडे आले तेवढ्याकडे आम्ही व्याख्यासह दिलेलं आहे, जे जे मध्यस्थी होती त्यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही मला आणि माझ्या समाजाला येण्यात काढू नका. तुम्हाला जड जाईल एकही सीट राज्यात आम्ही तुमचं निवडून देऊन देणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला राजकारण करायचं नाही, तुम्ही फसू नका आम्हाला. आमचं गॅलरी असतं कसं काय घेत नाही तुम्ही? पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात बसतो राहिला, कसं काय सातारा संस्थानचं गॅलरी घेत नाही तर तुम्ही? आंदोलन उभा करायला आमच्या विरोधात येत करता आम्हाला. बॉम्बे गव्हर्नमेंटच कसं काय घेत नाही तुम्ही गॅजेट? चौथा मुद्दा सांगतो तुम्हाला सरकार म्हणून हात जोडून सांगतो, शंभूराजे देसाई साहेब 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा सांगतो, कसं काय घेत नाही तुम्ही आम्हाला? कसं काय घेत नाही तुम्ही आम्हाला? चंद्रकांत पाटील एक प्रेस घेणार, जयेश महाजन एक प्रेस घेणार, तुम्ही मराठीचा मळ उठला, कसं काय करू शकताय तुम्ही? अगोदर आरक्षणात आम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तुम्ही बाकीच्या आलात, तरी तुम्हीच म्हणणार आम्हाला धक्का लावू नका. काय धक्क्यात समजून तुम्हाला? आमचा आम्हाला कसं काय देत नाही तुम्ही? 1884 मराठा मराठवाड्यातला आरक्षण आहे, आम्ही विनाअट महाराष्ट्रात सहभागी झालो. चुकी का मी तुमच्याकडे आलो ती? तेलंगणातल्या मराठ्याला आरक्षण, हैदराबादच्या मराठ्यांना आरक्षण, आम्ही हैदराबादला होतो ना, आमचं आरक्षण सोडून आम्ही कसं आलो इकडं? तुम्ही आमच्या राशी मूर्ते पालक म्हणून आलो का? आधी आरक्षणात कोणी हे सांगा, ओबीसी म्हणतो ना आम्हाला धक्का लागतो. तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आरक्षणात आला आणि 84 पासून 1800 कोणा द्याल? आमचा हक्काचा मराठवाड्याचा आरक्षण आम्हाला पहिले 13 तासाचा 8 टाका. तुम्हाला जड जाईल सांगतोय मी. सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी 13 तारखेच्या आत द्या,
आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे नाहीतर त्याची अंमलबजावणी करू नका. तुम्ही अंमलबजावणी जर खोटी केली तर मराठ्यात पुन्हा रोष उसळू दे. आम्हाला आंदोलन करणाऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही, त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्यात त्यांनी बिंदास्त करावं. त्यांच्या विषयी आम्हाला राग नाही, विरोध नाही आणि आम्ही त्यांना विरोधात मानलेलं नाही. हे सरकारला सांगतोय आम्ही, आमची फसवणूक करू नका. केसेचं सुद्धा तेराच्या आत मागं घ्या, आमच्या एकूण नऊ मागण्या सगळ्याची सगळ्या घ्या. तुम्हाला जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करता येणार असली तर करा, नसता 13 तारखेला ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करून आमची फसवणूक करू नका. तुम्ही पुन्हा म्हणता हे बघा सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली तरी ती ऐकत नाही, असले खोट पाप आमच्या डोक्यावर तुम्ही थोपू नका. मराठ्यात कसं मिळायचं ना, आम्ही खंबीर आहेत मराठा आणि मराठ्यांच्या पोराला हात जोडून सांगतो, एका नाही सरकारनं किती फसवलं तरी आत्महत्या करायची नाही. तुम्ही जर आत्महत्या केली ना, मी काम सोडून देईन. मला तुमची गरज आहे, तुमच्या पाठबळाची गरज आहे. हे पाठ्य जेवण आहे ना, तुम्हाला आरक्षण मिळून द्यायला एकाही मराठ्याच्या अधिकाऱ्यावर पुढे राज्यात मी अन्याय होऊ देत नाही. एकाही मराठ्यांच्या नेत्यावर सुद्धा पक्षाकडून अन्याय होऊ देत नाही. एकाही गोरगरीब शेतकरी मराठ्यावर मी अन्याय होऊ देत नाही. एकाही शिकणाऱ्या मुलीवर आणि मुलावर मी अन्याय होऊ देत नाही. काळजी करू नका, मी जेवत नाही तर एकाने आत्महत्या करायची.